जय हिंद मित्रांनो मिराठवाड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे ती म्हणजे मुंबईला पोलीस शिपाई पदासाठी आणि तुम्ही बघतायत दिवसभरातून जवळपास तीन हजार चार हजार मुलं एका दिवसाला एका ग्राउंडवरती होत आहेत त्यामुळे मुलांचं ग्राउंडचं बिलकुल नियोजन नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक उमेदवारांना अपेक्षेप्रमाणे अपेक्षापेक्षाही खूप कमी मार्क मैदानी चाचणीमध्ये मिळत आहेत त्यामुळे ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांना सुद्धा टेन्शन आहे की आम्ही मध्ये बसतो की नाही बसत आणि ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांना सुद्धा टेन्शन आहे की माझा ग्राउंडमध्ये किती मार्क निघणार आणि मी मध्ये बसणार की नाही बसणार बघा मित्रांनो परिस्थिती खूप बेकार आहे तुम्ही इतर ठिकाणी जर तुम्ही ग्राउंड देऊन आलेला असाल तर तुम्हाला अनुभव आलेला आहे की तिकडची परिस्थिती आणि मुंबईची परिस्थिती खूपच वेगळी आहे जो मुलगा सकाळी पाच वाजता लाईनमध्ये थांबलेला आहे त्याचा ग्राउंड तीन वाजता होतो आहे आणि जो विद्यार्थी सकाळी दहाची बॅचला जातोय तो रात्री दहाला सुद्धा त्याचा ग्राउंड होतो म्हणजे जवळपास दहा तास बारा तासाचा ग्राउंडवरती गेल्यानंतर वेळ लागतो आहे तर अशा परिस्थितीमध्ये ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी काय केलं पाहिजे आणि ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे पहिली गोष्ट मित्रांनो ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी मेरिटची बिलकुल टेन्शन घेऊ नका मिरिट कमीच लागणार आहे फक्त आपला अभ्यास चालू ठेवा आणि शेवटपर्यंत अभ्यास करत राहा तुम्ही शंभर टक्के मिरिटमध्ये बसाल जर तुम्हाला तीसच्या पुढे मार्क असणार तर लक्षात ठेवा मित्रांनो मेरिट कमीच लागणार आहे त्या मिरिटचं टेन्शन घेऊन तुम्ही अभ्यास सोडू नका कारण तुम्हाला जर पोलीस बनवणारा जर घटक कोणता असेल तर तो तुमचा अभ्यास असेल आता युआ मित्रांनो ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी आता काय केलं पाहिजे पहा मित्रांनो एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगतो जस्ट दोन मिनिटाची त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल एक एक दुधाने भरलेला पातेला होता आणि त्या पातेलामध्ये दोन बेडूक पडले बेडूक पडल्यानंतर एका बेडकाने विचार केला की या दुधाच्या पातेल्यातून आपल्याला बाहेर निघणं काही शक्य नाही त्यामुळे आपण आता मरणार शंभर टक्के मरणार असं त्या बेडकाला वाटलं आणि त्याने प्रयत्न करणं सोडून दिले आणि तो कालांतराने मेला सुद्धा त्याच्यानंतर जो दुसरा बेडूक होता त्याने विचार केला की मी मेलो तर चालेल पण शेवटपर्यंत प्रयत्न हे नक्कीच करणार आणि त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली गोल 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 त्या दुधाच्या पातेल्यामध्ये फिरत होता फिरत होता दूध पण त्याच्याबरोबर फिरत होतं त्याने प्रयत्न शेवटपर्यंत चालू ठेवले कालांतराने त्या दुधाचं रूपांतर दहीमध्ये झालं आणि तुम्हाला माहिती आहे दही झाली म्हणजे दूध काय जातो गोठला जातो आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्या बेडकाने दूध गोठल्यानंतर त्या दुधाच्या पातेलातून बाहेर पडला म्हणजेच या गोष्टी मागून आपल्याला शिकण्यासारखा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सोळाशे मीटरचे रनिंग करत असतात त्यावेळेस आपला शरीर आणि आपला डोकं म्हणजे आपला मेंदू आपल्याला सांगत असतो ज्यावेळेस तुमचा दुसरा राऊंड झाला तिसरा तिसऱ्या राऊंडला तुम्ही स्टार्ट केलं की आपल्याकडून आता नाही होणार आपली एनर्जी संपली असं आपला आपला माइंड आपल्याला सांगत असतो नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच तिथं काय होतो आपला माइंड हरतो आपले हातपाय हरतात आपले हातपाय म्हणतात की आता मी पुढे नाही खेचू शकत पण गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपला मेंदू हारतो आणि हातपाय हारतात तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये तीस टक्के एनर्जी ही शिल्लक राहते किती टक्के एनर्जी शिल्लक राहते तीस टक्के एनर्जी ही शिल्लक राहते आणि त्या तीस टे तीस टक्केच्या एनर्जीवरती एन त्या एनर्जीच्या जोरावरती तुम्ही सोळाशे मीटर पूर्ण करू शकतात ज्यावेळेस तुम्ही तीन राऊंडमध्ये चांगले खेचलेले असाल आणि शेवटच्या राऊंडमध्ये तुमचं शरीर थकेल माइंड थकेल तरी तुमचं रिझर्वेशन जी पॉवर आहे ती तीस टक्के शिल्लक आहे बस तुम्हाला आपल्या मेंदूला ऑर्डर द्यायचे की अजून माझी तीस टक्के पॉवर शिल्लक आहे आणि ती आता वापरायची वेळ आलेली आहे सतत हातपाय थकले माझ्याकडून होणार नाही हा निगेटिव्ह थॉट्स जे आपल्याला येतात निगेटिव्ह विचार जे आपल्याला येतात त्याला थोडंसं बाजूला ढकलायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला आहे की अजून माझी तीस टक्के एनर्जी शिल्लक आहे आणि त्या तीस टक्के एनर्जीच्या जीवावरती मी सोळाशे मीटर कम्प्लीट करू शकतो असं आपलं माइंडला सतत सांगित राहिलं तर जे निगेटिव्ह विचार येतात पळताना ते विचार जरा कमी होणार आणि त्या ठिकाणी जागा घेणार तुमची तीस टक्के पावर शिल्लक असणाऱ्यांची आणि त्या तीस टक्के पॉवरमध्ये तुम्ही सोळाशे मीटर कम्प्लीट करू शकतात आणि चांगले मार्क घेऊ शकतात लक्षात ठेवा मित्रांनो आपला माइंड जसा आपण ज्या गोष्टीसाठी डायव्हर्ट करणार त्या गोष्टीमध्ये नेहमी डायव्हर्ट असतो म्हणून एक तर त्या बेडकासारखं पहिल्या बेडकासारखं जर तुम्ही विचार केला की आता आपल्याला मर सोपं नाही आपण जिवंत राहू शकत नाही आपण मेलो आणि समजून घेतलं आणि तुम्ही प्रयत्न सोडून दिले तर तुम्ही जागेवरती संपला म्हणून समजायचं पण जर तुम्ही त्या दुसऱ्या बेडक्या करून शिकलं की नाही मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि तुम्ही जर शेवटपर्यंत प्रयत्न करत राहते करत राहणार तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो हुसेन बोल्ट ज्याला शंभर मीटरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे असा धावपट्टूच्या बाबतीत तुम्हाला माहितीच असेल एका पत्रकाराने त्याला एक प्रश्न विचारला होता की ज्यावेळेस तू शंभर मीटर पळत असतो त्यावेळेस तुझ्या डोक्यामध्ये काय विचार येतो मोस्टली आपण ज्यावेळेस शंभर मीटर पळत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एकच विचार असतो पाय दुखता येत रे दम लागतोय असा आपल्या डोक्यामध्ये विचार येतो पण त्या जो धावपटू काय हुसेन बोल्ट त्याचा रेकॉर्ड कोणी तोडलं नाहीये त्या व्यक्तीला ज्यावेळेस हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस त्याने एक मजेसिर उत्तर दिलं होतं तो बोलला होता ज्यावेळेस मी शंभर मीटर धावत असतो म्हणे त्यावेळेस मी डोक्यात विचार करतो शंभर मीटर संपल्यानंतर मला हे खावं असं वाटणार ते मी खाणार मी चिकन खाणार मी अंडी खाणार मी हे खाणार ते खाणार म्हणजे तो काय विचार करत असतो आपल्या खाण्याच्या बाबतीत विचार करत असतो आणि शंभर मीटर पळत असतो आणि फर्स्ट नंबरला तो येत येतो हे सर्वांना माहिती आहे आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे असं का ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की असं का विचार करतात त्यावेळेस त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की आपला जो माइंड आहे आपल्या शरीराचा कोणताही पार्ट दुखत असेल तर त्याच्यावरती तो जास्त विचार करत असतो पण आपल्या माइंडमध्ये त्याच वेळेस जर आपण दुसरं विचार डोक्यामध्ये टाकलं तर तो, तो बिझी होऊन जातो त्या दुसऱ्या विचारामध्ये आणि त्यामुळे जो दुखण्याचा जो भाग असतो तो जरा बायजूला राहून जातो आणि त्यामुळे आपण आपले जे रनिंग असेल आपला जो स्टॅमिना असेल तो था वाचतो आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या पॉवरने पळू शकतो चांगले रे रेकॉर्ड बनवू शकतो याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही माइंडली थकणार त्यावेळेस फक्त विचार बदलायचं लक्षात ठेवायचं त्यावेळेस स्वप्न बघायचं की वर्दीमध्ये मी कसं दिसणार माझ्या आई वडिलांचे स्वप्न काय होते आणि मी वर्षभरापासून काय मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीच्या जीवावर मी नक्कीच यशस्वी होणार असं आपल्या डोक्यामध्ये सतत विचार पेलत ठेवणार तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा पोलीस भरतीबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा त्या प्रश्नावरती मी नेहमीच उत्तर देत असतो आणि देत राहणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद